नमो बुद्धाय। प्रिय दर्शिनी अशोक, जय भीम साथियों। कर्मवीर भौरव पाटिल, यांना विनम्र अभिवादन। शिक्षणाची गंगा लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या भारतीय कर्मवीर भौरव पाटील, त्यांना फादरहाऊसतून मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन। फादर हाऊस कर्मवीर भाऊराव पाटील 22 सप्टेंबर 1887 त्यांचा जन्म झाला आणि आज दिनांक 9 मे 1959 त्यांचा मृत्यू। त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन। मी डॉक्टर सच्चिदानंद कुलकर्णी, एक शिक्षण संस्थेचा संचालक, फाउंडर, मायनॉरिटीच्या शिक्षण संस्थेचा एक अध्यक्ष, फाउंडर या नात्यानं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल माहिती आपल्याला सांगणे हे माझे आद्य कर्तव्य आहे। तर मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील आज महाराष्ट्राचा समाजक सुधारक, महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई, रमाबाई, संत तुकाराम महाराज, संत जगनाडे महाराज, संत गाडगे महाराज, संत राजभोज, संत जीनाबाई, संत मीराबाई, संत ज्ञानेश्वर, अनेक संतांची नगरी महाराष्ट्र एक असा देखणा कर्मवीरांच्या नाव आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक आज आपण त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज MPSC UPSC त्यांच्या जीवन परिचय बघणे आवश्यक आहे। महाराष्ट्राच्या समाजसुधारकामध्ये सार्वजनिक काका, जगन्नाथ शंकर शेठ असे बरेचसे समाजसुधारक, त्यांच्यावर सुद्धा परिचयामध्ये आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील त्यांचा
महाराष्ट्राचे थोर प्रसारक म्हणून त्यांना ओळखलं जातं, अण्णा म्हणून त्यांना ओळखलं जाते. कर्मवीर ही पदवी लोकांनी दिलेली आहे अण्णाला. तर आपण त्यांच्याबद्दल माहिती देणे आणि माझ्यासारख्या एज्युकेटेड माणसाने त्यांच्याबद्दल माहिती देणे हे फार आवश्यक आहे. तर मित्रांनो, माझ्या अनेक लोकांबद्दलचा अनुभव संचालक या नात्यानं जर आपण शिक्षण संस्था काढली आणि त्यामध्ये जर आपण शिक्षण क्षेत्रातला अभ्यास नसेल तर काय. चला मग आपण वळूया आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील. मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील पांढरशुभ्र दाढी, अटाह चेहरा आणि त्यांना मदत करणारे देशातली गायकवाड घराण्यातली राजे गायकवाड बरोडा, ज्यामुळे आज रयत शिक्षण संस्था उभारल्या गेली. कोल्हापूर कुंभोज, जन्म 22 सप्टेंबर 1887, वडील पायघोळा पाटील, आई गंगाबाई चा मुलगा. कुंभोजमध्ये कोल्हापूरमध्ये 1887 त्यांचं नाव देसाई होतं, पण पाटील करण्यात आलं. त्यांच्या वडिलाचं नाव पायगोंडा पाटील, आईचं नाव गंगाबाई. त्यांचे वडील होते भाऊराव पाटील, एका ब्रिटिश कार्यालयामध्ये क्लार्क होते, लिपिक होते. त्यांची नेहमी बदली होत राहायची, त्यामुळे भाऊराव पाटील यांचा जे सुरुवातीचे शिक्षण प्रायमरी एज्युकेशन वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. जसे भाऊराव पाटीलांच्या प्राथमिक शिक्षण कुंभोजमध्ये दहिवडी विटे इत्यादी ठिकाणी झाले. त्यांच्या माध्यमिक शिक्षण 1902-1909 या काळात राजाराम हायस्कूलमध्ये झालं. त्यावेळी ते जैन वसतिगृहात राहत होते. त्यांचं शिक्षण 6th स्टँडर्डपर्यंत झालेलं आहे, 6वीपर्यंत. त्यांचे महत्त्वाचे बघितलं तर लहानपणापासून त्यांना खूप बंडखोर होते. एक लहानपणाची छोटीशी स्टोरी पाहिली, ते त्याचपुरचं लोकांना कसं वागवलं जायचं, अस्पृश्य लोकांना पाणी न दिल्यामुळे त्यांना राग आला आणि त्या विहिरीचं रहाट असतं तेच त्यांनी तोडून टाकलं. एक प्रकारचं लहानपणापासून त्यांना किती समजत होत्या. त्यांच्या 18व्या वर्षी त्यांच्या लग्न लक्ष्मीबाईसोबत लग्न झालं. लक्ष्मीबाईच्या सुद्धा त्यांच्या कामामध्ये फार मोठा रोल आहे. मित्रांनो, प्रत्येक मनुष्यामागे जे घडतं, जसं बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल घडलं जातं की रमाबाईचा फार मोठा हात आहे, आणि म्हणून विश्वरत्न रमाबाई, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना विश्वरत्न रमाबाई म्हणावे अशक्य होणार नाही. त्याचप्रमाणे सावित्रीबाईचे सुद्धा महात्मा फुल्यामागे आणि महात्मा फुल्यांच्या सावित्रीमागे हात आहे. जिजामाताच्या शिवाजीमागे संभाजीमागे हात आहे. तसंच हे सर्व भारतरत्न आहे, शासनाने यांना भारतरत्न द्यायलाच पाहिजे. कर्मवीर तर होते, पण शिक्षणाच्या क्षेत्रातला अहोघात अभ्यास आणि मेहनत दोघंही लक्ष्मीबाई आणि भाऊराव पाटील यांना त्यांच्या आपण पुढे जर बघितलं
तर गंगाबाईंनी जी घडवलं त्याच्या सिंहाच्या वाटा असं म्हणावं लागेल. त्यांच्या सत्यशोधक समाज चळवळीशी संबंध झाला हा परिचय कसा झाला त्याच्यावर विचार करूया. ते एका जैन वसतिगृहात होते, त्यांना वसतिगृहातून काढला गेलं आणि मग ते राजश्री शाहू महाराजांच्या दरबारात तिथं गेल्यावर त्यांच्या विचाराच्या शाहू महाराजांच्या विचाराच्या त्यांच्या कार्याचा एक चांगला प्रभाव त्यांच्यावर पडला. तिथे सद्यसुद्धा चळवळीशी परिचय झाला, म्हणजे महात्मा फुलेबद्दल त्यांच्याबद्दल एक फार मोठा रिस्पेक्ट होता. आणि ते शाहू महाराज महात्मा फुले फॉलो करायला लागले. तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. आपण म्हणू शकतो त्यांनी जे कार्य केलं शिक्षणाबाबतीत त्यांच्या कार्यावर, तर राजश्री शाहू महाराज महात्मा फुले यांचा आपला प्रभाव दिसता येतो. त्यांनी 6वीला त्यांनी सोडलं होतं आणि 6वी शिक्षण सोडल्यावर त्यांनी प्रायव्हेट ट्युशन सुरू केलं. पर्यटन असताना मदनवान मास्तर, भाऊसाहेब कुदळे, साहेब एडेकर अशा काही मंडळीने साथीदाराबरोबर 1909 साली दूधगाव विद्यार्थी आश्रम स्थापन केले. हळूहळू त्यांची वाटचाल सुरू झाली, शिक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा पाया झाला रयत शिक्षण संस्थेचा. जेव्हा त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली त्यावेळी परिस्थिती फार वेगळी होती. त्यांनी एका संस्थेची 1909 दूधगाव विद्यार्थी आश्रम आणि पुढे जाऊन या संस्थेमध्ये जाती धर्म मुलांच्या वसतिगृह त्यांनी स्थापनला आणि एक सत्यशोध समाजाचा भाग होते, कार्यकर्ते होते. मग जेव्हा सप्टेंबर 1919 कराडमध्ये काले येथे सत्यशोधक समाजाच्या परिषदेच्या भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाचे एक शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर घेतला. म्हणजेच हे त्यांच्या जीवनातलं एक सर्वात मोठं कार्याचं होतं हे आपण म्हणावं लागेल. 4 ऑक्टोबर 1919 रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यामध्ये काले सातारा येथे काले या गावी केली. ती सातारा येथे राहायला आले. साताऱ्याला ही संस्था त्याची ऑफिस आपल्याला साताऱ्याला हाणून झाले. रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट काय होते तर आपण ते बघू शकतो. रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यामागे भाऊराव पाटील यांचे उद्दिष्ट काय होते? मेन उद्दिष्ट होते मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि ती वाढवू नये. शैक्षणिक दृष्ट्या जो मागासलेला वर्ग आहे त्यांना शिक्षण मिळावं याकरता ते प्रयत्न करत होते. मागासवर्गीय गरीब मुलांना मोफत शिक्षण देणं हे त्यांचं मोफत शिक्षण देणं येत होतं. निर्णयाला जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रेम भाव निर्माण करणे संघर्ष शक्तीचं महत्त्व जरूर संघशक्ती किती महत्त्वाची आहे हे पटवून देणे हे रयत शिक्षण संस्थेचं उद्दिष्ट समोर ठेवून सर्व मुले काटकसरी स्वावलंबी तसेच सिलवान उत्सावी बनण्याचा प्रयत्न करणे बहुजन समाजाच्या शिक्षण प्रचारासाठी जरूर पडेल. तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे. त्यांनी बहुजन मागासवर्गीय बहुजन समाजाच्या शिक्षण संस्थेचा उद्दिष्ट होतं. पुढे जाऊन 1921 साली वाडवा तालुक्यातील नेरले येथे त्यांनी वसतिगृह उभारले, हॉस्टेल उभारलं आणि या हॉस्टेलमध्ये अस्पृश्यांसहित सर्व जाती धर्मांचे लोक राहत होते, सर्व जाती धर्माचे विद्यार्थी राहत होते. तिथे त्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना भजनाच्या परवाड्याच्या नाही आणि म्हणून त्यांनी भाऊराव पाटलांनी गावामध्ये कोणती स्त्री दळण दळायची ते दळण दळताना थोडंसं धान्य एका बाजूला काढून ठेवायची आणि ते धान्य वसतिगृहामध्ये मुलांना विद्यार्थ्यांसाठी कामी यायचं.
आणि म्हणून त्यांना मुष्टिफंड अभिनव योजना. मग कोणत्याही एकावर आश्रमाच्या भोजनाचा वर्ष मुष्टिफंड अभिनव योजना ही त्यांनी काढली. किती डोकं त्यांचं. नंतर 25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधीच्या हस्ते वसतिगृहाचे छत्रपती शाहू त्यांच्या पत्नीने लक्ष्मीबाईने मदत केले. त्यांनी आपले दागिने गहाण ठेवून मंगळसूत्र त्यांनी गहाण ठेवून 25 फेब्रुवारी 1927 रोजी त्या वसतिगृहामध्ये महात्मा गांधी यांच्या हस्ते श्री श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामाधिकार केले गेले. या बोर्डिंग कर्ज 1933 पासून हरिजन सेवक फंड होतं. महात्मा गांधीचं 500 रुपयाची मदत सुरू केली होती आणि म्हणून हे इथं आवश्यक पडतं श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस. आता कमवा आणि शिका हा कॉन्सेप्ट हे रजत शिक्षेपासून किंवा भाऊराव पाटील यांनी हा कॉन्सेप्ट आला. 1940 मध्ये देशातील पहिलं कमवा आणि शिका या पद्धतीनं चालणारं फ्री फ्रँड रेसिडेन्शियल हाऊसकूल सातारा येथे सुरू केलं आणि त्याला नाव दिलं महाराजा सयाजीराव हायस्कूल. महाराजा बडोद्याच्या महाराजा सयाजी यांनी मदत केली होती आणि त्या हायस्कूलचं नाव ठेवण्यात आलं महाराजा सयाजी हायस्कूल. अण्णांनी रयत शिक्षण तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कमवा आणि शिक्षा. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. त्यांचं म्हणणं होतं पोपटपंची शिक्षण संस्था मला नको आहे. हे बोधवाक्य स्वीकारलं. रयत शिक्षण संस्थेनी लोगो काय होता अटवृक्ष. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कर्मवीर भाऊराव पाटील. आज आपण बघितलं एका मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. सध्या हे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष आहेत. पुढे काय दिले त्यांनी कमवा आणि शिक्षा हे मंत्र विद्यार्थ्यांना दिला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्थेसाठी फार मोठा काम केला त्याप्रमाणे समाज कल्याणासाठी फार मोठं कार्य त्यांनी केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी 1907च्या आसपास आहे इस्लामपूर येथे अस्पृश्य विद्यार्थी होता ध्यानदेव गोलप. ध्यानदेव गोलप तर हे वर्गाबाहेर शिक्षण घेत होते. त्यांनी पाहिलं त्यांनी समजलं अस्पृश्य विद्यार्थी आहेत आणि म्हणून वर्गाबाहेर शिकत आहेत. त्यांनी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि कोल्हापूरच्या एका हॉस्टेलमध्ये त्यांना ॲडमिशन दिलं. खूप सुंदर शिक्षण ज्ञानदेव घोलपने शिकितलं. ते विद्यार्थी बनले आणि फायनली विधानसभेचा पहिला अस्पृश्य सदस्य त्यांना संधी मिळाली. तर आपण सन्मान बघूया महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांना संत गाडगेबाबा यांच्या हस्ते कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. 1959 ज्यावेळेस माझं जन्म झालं त्याच वर्षी त्यांना भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. आणि तसंच श्री हरा महाजन यांनी महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन त्यांचा सन्मान केला आहे. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊ वॉशिंग्टन म्हणतात तर भारताचे बुकर टी हॉशिंग्टन ते एक प्रकारचे बॅरिस्टर पांडुरंग गणपत पाटील त्यांनी एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे द बाउंटीफुल बनन आत्मचरित्र आहे त्यांचं. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलची बरीच माहिती आपण मी दिलेली आहे मित्रांनो. कर्मवीर भाऊराव पाटील आपल्याला त्यांच्या जो जी महत्त्वाची शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्था या रयत शिक्षण संस्थांची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर तर
ये संकल्प, एकशे एक माध्यमिक शाळा, एकशे एक माध्यमिक शाळा स्थापन करण्याचा संकल्प त्यांनी घेतला होता आणि तो पूर्ण देखील केला। ते व्यक्ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील। या महत्त्वाच्या भाऊराव पाटलांना मानाच्या मुजरात आहेत। तर मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील त्यांचे जीवन परित्र आपण बघितलेलं आहे। जन्म 22 सप्टेंबरला असा माणूस 1887 झाला आणि त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये श्रम प्रतिष्ठा दिन साजरा केला जातो। त्यांचे जन्म कुंभोज असल्यामुळे हातकणंगले आणि जिल्हा कोल्हापूर। त्यांचा मृत्यू 9 मे 1959 झाला। मृत्यू सर पुणे, जन्मगाव मूळगाव होते, ऐतवडे जिल्हा विजापूर कर्नाटकमध्ये गाव आहे। त्यांचे मूळचे आडनाव देसाई होते, संपूर्ण भाऊराव पायगोडा पाटील। तो पण नाव त्यांना अण्णा म्हणायचे। आईचे नाव गंगाबाई, पत्नीचे नाव लक्ष्मीबाई आदक्का, लक्ष्मीबाई उत्पत्ता आदक्का। त्यांनी जे कार्य केले, मोलाची कार्याबद्दल माहिती आपण बघितलेलं आहे। भाऊराव पाटील त्यांचा माध्यमिक शिक्षण राजाराम हायस्कूल कोल्हापूर मध्ये झाला। छत्रपती राजश्री शाहू महाराज स्थापन केलेला जैन वसतिगृहामध्ये ते राहत होते। त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण जैन समाजातील ते पहिले विद्यार्थी होते। 1905 लक्ष्मीबाई यांच्याशी विवाह अधक्क यांच्याबरोबर झाले। एक महत्त्वाची म्हणजे ती त्यांच्या माहेरच्या लक्ष्मीबाईच्या माहेरना 120 तोळे सोनाचे दागिने दिले होते। रयत शिक्षण संस्थेच्या हे दागिने ज्यामध्ये मंगळसूत्र देखील येते, हे सर्व लक्ष्मीबाईंनी मोडले होते। हा महत्त्वाचा मुद्दा त्याबद्दल बघणं आवश्यक आहे। 1908 मिस क्लार्क हॉस्टेलचे नामकरण सोहळा जो आहे तो होणार होता, तेव्हा एक इन्सिडेंट असं झालं की आपण बघूया। मिस क्लार्क हॉस्टेल नामकरण सोहळ्यात हजर असल्यामुळे जैन बोर्डिंगचे प्रमुख होते श्री लठ्ठे यांनी आंघोळ करून येण्याची सक्ती केली होती आणि तो आदेश कर्मवीर भाऊराव पाटलांनी पाडला नाही, त्यामुळे त्यांना वसतिगृहात सोडावे लागले। ही गोष्ट जी आहे, शाहू महाराजांना लगेच कळाली आणि त्यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी भाऊरावांना थेट राजवाड्यामध्ये आश्रय दिला होता। 1910 दुधगाव शिक्षण प्रचारक मंडळ स्थापन, दुधगाव जिल्हा सांगली, दुधगाव या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं। या संस्थेमार्फत पेठ नरले येथे दुधभाव विद्यार्थी आश्रम वसतिगृह सुरू केले। 1919 दुधगाव शिक्षण प्रचार मंडळ भाऊरावांना काही लोकांनी कोणते होते, त्यामध्ये माधवांना मास्टर भाऊसाहेब उदळे आणि नानासाहेब खिडेकर या व्यक्तींनी त्यांना दुधगाव प्रचारक मंडळ स्थापन करण्यास मदत केली होती, सहकार्य केले होते। त्यानंतर 1914 ओगले वाळीमध्ये विक्री प्रतिनिधीमध्ये काम करत होते। आपण भूगोलमध्ये बघतो ओगलेवाडी ही कशासाठी फेमस आहे। ओगलेवाडीमध्ये हे जे होते हे कंदीलाकरता फेमस होते आणि त्या ठिकाणी ओगळे ग्लासवर्ड ही महत्त्वाची फॅक्टरी जी आहे ती होती आणि त्याची विक्री प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्य केले। त्याचबरोबर 14 फेब्रुवारी 1914 आत्महत्येचा प्रयत्न पण केला होता। त्यामध्ये असं झालं होतं, कोल्हापूरमध्ये टाऊन हॉलमध्ये बागेमध्ये
किंग एडवर्डच्या विक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासण्याची घटना जी आहे ती घडली होती. या प्रकरणी वसतिगृहामध्ये अधीक्षक श्री लठ्ठे यांच्यावर सरकारवर संशय घेतला आणि त्यांच्या विरोधात भाऊराव पाटील खोटी साक्षी द्यावी म्हणून भाऊराव पाटलांना सळ जो करण्यात आला होता. याच छळाला कंटाळून भाऊरावांनी कोरड्या विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तावदानाच्या काचा खोलून राखेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये ते अयशस्वी ठरले आणि ही जी घटना आहे हे भाऊराव पाटलांच्या आयुष्यामधील सर्वात महत्त्वाची टर्निंग पॉईंट ठरतो. त्यानंतर 1916 किर्लोस्कर वाडीमध्ये एक तर विक्री प्रतिनिधी म्हणून कार्य करत होते किर्लोस्कर ब्रदर आपल्याला माहीत आहे. त्या 4 ऑक्टोबर 1921 सत्यशोधन परिषदेचे आयोजक ते करण्यात आले होते. ही सत्यशोधक परिषदेचे आयोजक आहे ते कराड तालुक्यातील काले या ठिकाणी करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष जे होते ते केशवराव बागडे. म्हणजे केशवराव बागडे आपण हा नाव लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. केशवराव बागडे. तर मित्रांनो, या परिषदेचे अध्यक्ष होते आणि याच परिषदेमध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या घोषणा ती केली होती. आपण बघू शकतो रयत शिक्षण संस्था आहे. विजयादशमीच्या मृतावर म्हणजे बाबासाहेबांनी जो धम्मरक्षा केला त्या मृतावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली. हे वसतिगृह युक्त शाळा अशी संकल्पना त्यांनी मांडलीसुद्धा होती. त्या परिषदेमध्ये या परिषदेचे या संस्थेचे मुख्य जे कार्यालय आहे ते यवते शहराच्या पायथ्याची धानेमीच्या बागेत सातारा इथे होते. या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे धानेमीचे बाग. धानी नीचे बाग या ठिकाणी साताऱ्यातील धानिणीचे बाग त्यांचे मुख्य कार्यालय होते. ही जागा जी आहे ही साताऱ्याच्या संस्थानाकडून कर्मवीर पाटलांना त्यांच्या संस्थेना रयत शिक्षण संस्थेना मिळाली होती. याचे बोधचिन्ह होते वटवृक्ष. यांचे जे ब्रीदवाक्य होते स्वावलंबनी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. रयत शिक्षण संस्थेची मुख्य योजना होती ती कमवा व शिका. हे मुख्य त्यांची योजना होती. आणि आपल्याला माहीत आहे वृक्षाचे झाड नाजाला आपण म्हणतो हे त्यांचे बोधचिन्ह होते. या रयत शिक्षण संस्थाची आहे ती स्थापन करायची प्रेरणा राजश्री शाहू महाराज यांच्याकडून घेतली आहे. रयत शिक्षण संस्था उद्दिष्टेसुद्धा होती मागासलेल्या लोकांना शिक्षणाची आवड निर्माण करणे, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार करणे, गरिबांना मोफत निवास देणे, त्याचप्रमाणे गावोगावी जाऊन शिक्षणाचा प्रचार प्रसार करणे, काटकसर उद्योग क्रियता शिस्त चारित्र्याच्या संस्काराने समताभाव आहे निर्माण करणे. त्याचबरोबर त्यांनी काले या ठिकाणी काले येथील दाजी पाटील होते, नारुका काका खोत, बाबूराव चौगले यांच्या मदतीने पहिले वसतिगृह काले या ठिकाणी त्यांनी स्थापन केले. तर मित्रांनो, त्यांच्या जीवनामध्ये फार काही गोष्टी घडल्या. 1921 गांधीजीच्या 1920 गांधीजींनी खादीच्या विद्यार्थ्यांच्या तत्वज्ञानाचा स्वीकार केला, असहकार चळवळ सुरू केली होती आणि तेव्हा त्यांनी
खादीच्या विचारांच्या तत्वज्ञानाचा स्वीकार जो आहे कर्मवीर भाऊराव पाटलांना देखील केला होता। त्यांचे जे भाषण झालं होतं गांधीजीचं मुंबई या ठिकाणी, तेव्हा त्यांना प्रभावित होऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी खादीच्या विचाराच्या तत्वज्ञानाचा स्वीकार केला होता। 1921 तुकडेपट्टी विलास विरोध केला दर्शविला होता। मुंबई सरकारचे फडणवीस होते सर सुनीलाल मेहता, त्यांनी मांडलेले ते शेतीसंबंधी विचार जे होते बिल होते तुकडेपट्टी बिल, या बिलाला त्यांनी विरोध दर्शविला होता। त्यानंतर 1924 रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथे स्थलांतर करण्यात आले। 1924 छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस नरले कार्ले बोर्डिंग सुरू केली। 30 मार्च 1930 पत्नी लक्ष्मीबाई यांचे निधन, छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस व नरले कोचिंग बोर्डिंग सुरू करण्यात आले। 25 फेब्रुवारी 1927 जे आपले छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस याचे नामकरण ते महात्मा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते। 30 मार्च 1930 पत्नी लक्ष्मीबाई यांचे निधन झाले। त्यांनी आपले दागिने जे होते रयत शिक्षण संस्थेला मोडीत काढले होते। 1933 युनियन बोर्डिंग हाऊस ची स्थापना केली। आणि बोर्डिंग हाऊस जी होती काय तर आपल्याला माहीत आहे मित्रांनो, गांधीजी आणि आंबेडकर करार जो आहे तो पुण्यातील येरवाडा तुरुंगामध्ये झाला होता, त्याला येरवाडा करार तुरुंगा असा म्हणण्यात येते। याच कराराच्या स्मरणार्थ पुणे येथील मुलींसाठी युनियन बोर्डिंग हाऊस यांची स्थापना करण्यात आली। 1935 सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज, महात्मा फुले अध्यापक विद्यालय सुरू त्यांनी सातारा येथे प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची ट्रेनिंग केली होती। हे खाजगी शिक्षण संस्थे मात्र चालवी जाणारे राज्यातील पहिले ट्रेनिंग कॉलेज होते। 1937 रायबहादूर काळे प्रॅक्टिस स्कूल सातारा या ठिकाणी त्यांनी केले होते। 3 ऑक्टोबर 1938 प्राथमिक शिक्षण समितीची स्थापना ही करण्यात आली होती। आणि या समितीमार्फत यवतेसर जिल्हा सातारा येथे पहिली व्हॉलंटरी शाळा त्यांनी सुरू केली होती। हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, प्राथमिक शिक्षण समितीच्या मार्फत यवतेसर, तर यवतेसर या ठिकाणी त्यांनी सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना माहिती असेल पहिले व्हॉलंटरी शाळा जी आहे ती देखील त्यांनी सुरू केली होती। 3 डिसेंबर 1939 महाराजा शाहजीराव गायकवाड फ्री अँड रेसिडेंशियल स्कूलची त्यांनी स्थापना केली होती आणि याचा पायाभरणीचा समारोप होता। त्या समारोपामध्ये महाराजा शाहजीराव गायकवाड यांचे नातू प्रतापसिंग महाराज, संत गाडगे बाबा हे देखील उपस्थित होते। यानंतर आपण बघू त्यामध्ये 1941 लक्ष्मीबाई पाटील ग्रंथालय त्यांनी सातारा येथे सुरू केले। 1942 त्यांचे वडील पायगोंडा पाटील यांचे निधन झाले। 15 जून 1942 जिजामाता अध्यापिका विद्यालय स्त्रियांसाठी जिजामाता अध्यापक विद्यालय सातारा येथे सुरू केले होते आणि स्वतंत्र प्राथमिक शिक्षिका परीक्षण केंद्राची स्थापना त्याने केली होती। 15 जून 1944 विजयसिंग वस्तीगृह अष्टे या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालय विजयसिंग वस्तीगृह सुरू करण्यात आले होते। 1950 लंडन येथे बघा किती विचित्र गोष्ट, महात्मा गांधी वस्तीगृह लंडन 1953-54
त्यांनी जो संकल्प घेतला होता 101 माध्यमिक शाळा पूर्ण करण्याचा, एका सुरू करण्याचा जो संकल्प त्यांनी घेतला तो पूर्णपण केला 1953-54 पूर्ण केला. 1954 सद्गुरु घाळगे महाराज कॉलेज सैदापूर कराड या तालुक्यातील सैदापूरमध्ये या गावामध्ये सद्गुरु घाळगे महाराज कॉलेज त्यांनी स्थापन केलं. 1955 आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन शिक्षकांची प्रशिक्षणाच्या स्थापना करण्यात आली. 1957 गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्याच्या हेतूने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षणोत्तर पतपेढी 1957 भाऊराव पाटील यांच्या कार्याच्या महोत्सवी महाराजा शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत 460,000 थैली त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. 20 जानेवारी 1959 पद्मभूषण या महत्त्वाच्या सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आला होता. आणि त्यांच्या वयाच्या 71व्या वर्षी 9 मे 1959 हृदयविकारांचे ससून रुग्णालयात त्यांचे पुण्यामध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्याबद्दल महत्त्वाची त्यांना सन्मान आणि पदव्या होत्या. 1959 त्यांना डिलीट पुणे विद्यापीठाने त्यांना दिला. 1959 पद्मभूषण मिळाला, तो भारत सरकारने त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. त्याप्रमाणे गुरु ही पदवी पुणे विद्यापीठाने त्यांना दिली होती. कर्मवीर किंग ऑफ ॲक्शन हे त्यांच्या संत घाडगे महाराज यांनी दिली होती. त्यानंतर शब्द गौरव आपण बोलू तर हरा महाराज महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हणतात. यशवंतराव चव्हाण कर्मवीर केवळ एक व्यक्ती नव्हे, ती एक संस्था होती. संत घाडगे महाराज अण्णा म्हणजे शिक्षण क्रांतीचे कर्मवीर आहेत असे संत घाडगे महाराजांनी म्हटलं. विठ्ठलराव देशमुख गंभीर रथ यांनी सुद्धा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ध्यानगंगा पोचविणारा आधुनिक भगीरथ म्हणून त्यांना गौरव केला होता. डॉक्टर तदा भोसले एकाच वेळी शिक्षणाचा साधन बनवणारा व्यक्ती त्यांचा गौरव केला होता. ही संपूर्ण माहिती कर्मवीर भाऊराव पाटलाबद्दल. मित्रांनो, हा अभ्यास आपल्याला निश्चित कामाला येईल. आणि कर्मवीर भाऊराव पाटलाबद्दलचा आदर मनामध्ये येतो. त्यांच्या आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी डॉक्टर सच्चिदानंद पुलेकर एका अशा शिक्षण संस्थेचा सम्राट ज्यांनी मला वयाच्या 29व्या वर्षी भंडारा जिल्ह्यामध्ये एका मागासलेल्या गावी तुमसर येथे जातीने भरलेला गाव या गावात असंच मुलाचं काम आपण केलं. इंदुताई शिक्षण संस्था कर्मवीरांचा आदर घेऊन पाटलांचा आदर घेऊन महात्मा फुलेंचा आदर घेऊन आणि खास तथागत भगवान बुद्ध सम्राष्ट्र अशोक आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर घेऊन वयाच्या 18-19 वर्षांमध्ये एक संकल्प मी मांडला होता आणि तो संकल्प होता शिक्षण संस्थेचा. माझी बहीण
हिंदूत आहे, आम्ही आठ भावंड. आज आम्ही फक्त तीन भावंड उरले आहोत. एक बँकेला मॅनेजर होते पतित पावन फुलेकर, आणि एक MSc MPhil PhD TSC अनेक डिग्र्या ज्याच्यामध्ये आहेत, जे मुंबई विद्यापीठात, जे बडोड्यामध्ये शाजीराव गायकवाड यांच्या कार्यात गौरव करणाऱ्या गुजरात विद्यापीठ गांधीनगर, नंतर बडोडा येथे काम करत आहेत, वयाच्या 68व्या वर्षीसुद्धा एक महान लेखक, 18 पुस्तका जवळपास लिहिणारा, 1000 पब्लिकेशन करणारा, 32-34 PhD मिळवून देणारा डॉक्टर मधुसूदन फुलेकर माझे भाऊ आहेत. यांच्यामुळे मी या शिक्षण गंगेच्या कार्यात पडलो आणि त्याने मला फार मदत केली. माझे पूर्ण भाऊ मला यांनी फार 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 मोठी मदत केलेली आहे. छोटी मदत, बाबासाहेबाची मिळलेली कलफ शिक्ष होती. आमची ताई जेव्हा वारली, ती गोव्याला वारली, वास्को दि गामा. मी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये असताना, वय 18-19, मी गोव्याला राहिलो. माझा एक सेमिस्टर पूर्ण झाला, दुसऱ्या सेमिस्टरला मी होतो. ॲग्रिकल्चर बीटेक करावं ही मनात कल्पना होती. ॲग्रिकल्चर बीटेक ते अकोल्याला होते. भाऊराव पाटील आणि यांच्या माझ्यासोबत ते 59 वारले आणि माझा जन्म 59 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. तर वयाच्या 18-19 वर्षामध्ये संस्था काढून तुमसरच्या झोपडीमध्ये माझी बहीण 4 मार्च 1980 आम्हा सर्व भावांना सोडून गेली. बहिणीवर अथांग प्रेम सर्व भावांच्या. ज्या दिवशी आमच्या घरी मुलं खूप, 8 2 बहिणी लहानपणी जिवारल्या आणि हिंदूताई ज्या जन्माला आली, अत्यंत सुंदर सगुणी पोरगी, ती 4 5व्या नंबरवर, नंतर 4 भाऊ, त्यानंतर माझा नंबर. आमच्या वडिलांनी हिरामण मोहन फुलेकर व पोहराईने वडिलांना 10 झाल्यानंतर ती ताकद त्यांच्यात नव्हती, गरिबीची दांडगी अनुभव, आणि म्हणून बाबाजींना मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं. बाबाजी मरण पावले पण त्यांचे आम्ही 9 एक ताई आणि 8 बाहेर तळपत होतो. अचानक एक डॉक्टर आला. त्या डॉक्टरने आमच्या वडिलाला चेक केलं आणि कळलं की वडील जिवंत आहेत. आणि त्या मेलेल्या वडिलांचा मुलगा मी, सच्चिदानंद फुलेकर, मला जन्म मिळालं. आणि या जन्माचं चांगलं उपयोग करावं म्हणून लहानपणापासून तळपत होतो. म्हणतात ना, कुठल्याही त्यागामार्फत एक नवीन संकल्पना जिवंत होत असते. ताई गेली पण हजारोंची घरं पवित्र पाण्याने उज्ज्वल करून गेली.
प्रसंग मला आठवतो। मित्रांनो, आठ भाऊ, एक भाऊ लहानपणीच वारला होता, ज्याचे नाव श्रीहरी होते। श्रीहरीला ताई आणि मी गोरेगावात होतो। आमचे भाऊ या भंडारा जिल्ह्यातले पहिले, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले पहिले ॲग्रिकल्चर ऑफिसर झाले आमच्या समाजातून। माझे काका गंगाराम मोहन फुलेकर हे शिक्षक कार्यातले पहिले मुख्याध्यापक झाले भंडारा जिल्ह्यातील आणि गोंदिया जिल्ह्यातील। माझे वडील सातवा आठवा वर्ग शिकले होते, पण त्यांची मराठी, त्यांचा गणिताचा अभ्यास, त्यांनी शेती विकू विकू मुलांना मोठं केलं, मोठ्या भावाला मोठं केलं आणि मोठ्या भावाने मग इतर भावाला मदत केलं, खास करून जनार्दन हिरामण फुलेकर व खुशाल हिरामण फुलेकर या दोन भावांनी मदत केलं। भावाने भावाला हात दिलं आणि हात देता देता सर्व लोक शिकले। आज आमच्या घरामध्ये PhD इंजिनिअरिंग, बँक मॅनेजर, संस्थापक, ज्युनियर कॉलेजला प्रिन्सिपाल, प्राध्यापक, ॲग्रिकल्चरचा क्लास वन ऑफिसर, विद्यापीठाचा दांडगा अभ्यास, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असे महान कार्य आमच्या हातून घडले। 4 मार्च हा दिवस आमच्या जीवनातील शिक्षण क्षेत्रातला बहिणीला गाठलेला दिवस म्हणून ओळखला जातो। म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर, दुगई दाढीवाले, काळ्या दाढीतून माझी पण पांढरी दाढी पदार्पण झाली, भाऊराव पाटील यांच्यावर फार प्रेम मला आहे, महात्मा फुल्यावर प्रेम आहे, सावित्रीबाईवर प्रेम आहे, रमाबाईवर प्रेम आहे आणि बाबासाहेबांवर तर जीव आहे। माझ्या बाबासाहेब मला बघता नाही आलं, पण देशातील सर्वात उंच पुतळा बाबासाहेबाच्या बांधावं आणि फादरावणीसाठी ते काम केलेलं आहे। हिंदुताच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही संस्था उभारल्या गेली। बाबासाहेबाच्या 50 रुपयाच्या शिक्षक वृत्तीतून इंदुताईची शिक्षण संस्था काढावी, व्यापाराकडे माझं लक्ष होतं। एक गाडी घेतली, भावाने घेऊन दिलं, मधुसूदन फुलेकर, त्या गाडीचा ड्रायव्हर एक ठेवला। भावाने ऑस्ट्रेलियाला गेल्यावर एक TV पाठवला, त्यावर HVDO तयार केला, पण हे व्यापार काही न पटणारे वाटले। बिडीच्या व्यापाराकडे लक्ष गेलं, पण ते न पटणारे वाटले, कारण आमच्याकडे प्रफुल्ल पटेल यांनी शिक्षण क्षेत्र आणि बिडी या दोघाकडे लक्ष दिलं, पण बिडी हा आमच्या पंचशिलेचा मार्ग होऊ शकत नाही आणि म्हणून तो मार्ग सोडून 50 रुपयाच्या शिष्यवृत्तीवर जंगलात जाऊन काळ्या आणणे, एका लहानसे 2 रूम बांधणे, भावाने थोडी थोडी मदत करणे आणि त्या मदतीतून उभारलेली ही शिक्षण संस्था स्वाभिमानाची, एका पुतंगे नावाच्या ग्रस्ताच्या घरी त्यांनी कबुली जबाब देणं, आम्ही भाड्याने राहत होतो, एक बोर्ड लावला इंदुताई मेमोरियल कॉन्व्हेंट आणि त्यांनी रात्रीच्या रात्री तो बोर्ड फेकला, तोडला, त्या बोर्डाला पुन्हा चांगलं करून स्वतःच्या झोपडीमध्ये 4 मार्च 1980 ताई गेली आणि 1 जून या फक्त एप्रिल, मे आणि जून 2 महिन्याच्या आधीमध्ये शिक्षण संस्थेचा रजिस्ट्रेशन केला, त्या संस्थेला नाव दिला दी एंग रिव्होल्युशन पॅंथर। पॅंथर म्हणजे दलित नाही, पॅंथर म्हणजे चित्ता, दी कॅपिटल, एंग म्हणजे तरुण, आम्ही सर्व तरुण होतो, वयाच्या 18-19, भाऊ फक्त 24-25 आणि माझे सर्व कार्यकर्ते हे 22-23, 21-22 वयाचे, आणि यांच्या मदतीने
एक शिक्षण संस्था उभारणे आणि स्वबळावर एकट्याने कुणाची मदत न घेता देरीनं काम करणे, एक तरुण स्वभावाचा डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर फक्त 12वी शिकून ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये पदार्पण करून शिक्षण सोडून मग सतत शिक्षण घेणे, बाबासाहेबांच्या चेहरा समोर ठेवून BA 3 वर्षात करणे, माझे विद्यार्थी स्टँडर्ड पहिल्या वर्गात गेले आणि मी BA झालो, नंतर MA झालो, नंतर BEd झालो, नंतर MEd झालो, 3-4 विषयामध्ये MA झालो, सोशियोलॉजीमध्ये PhD झालो, मुंबई विद्यापीठाने मला द बिगर प्रॉब्लेम ऑफ इंडिया ह्या विषयावर PhD दिली, ही माझी गौरवाची गोष्ट होती। यामध्ये डॉक्टर मधुसूदन फुलेकर हे मुंबई विद्यापीठामध्ये प्रोफेसर होते आणि मिस्टर जोगदान हे माझे मित्र होते। मी IIT अभ्यासाकरता दिल्लीत गेलो, ठीक झालं की मी IIT पास नाही झालो, पण अपयशाने न खंता माझे मित्र प्रोफेसर काले, त्यांची मिसेस प्रोफेसर जोगदंड, प्रोफेसर तुकाराम फुलझेले जे इंदिरा गांधी ओपन विद्यापीठाचे डायरेक्टर झाले, जोगदंड प्रोफेसर मुंबई विद्यापीठाचे झाले, थोरात हे UGC चेअरमॅन झाले आणि त्यांची मिसेस प्रोफेसर झाली, काळे साहेब हे VC म्हणजे व्हाईस चान्सलर झाले गुजरातचे आणि त्यांची मिसेस, या सर्वांचा माझा परिचय झाला। JNU मला नवीन कल्पना आली, JNU परिसर मला आवडला, पुढे शिक्षण प्रायव्हेट करणे ही माझी ड्युटी झाली। आज मी ॲडव्होकेट झालो, दुसऱ्या विषयात, तिसऱ्या विषयात आणि लामध्ये सुद्धा PhD करेल याची हमखास खात्री मला आहे। जीवन जेथपर्यंत आहे, भाऊराव पाटील 71 वर्ष जगले, आज आपल्याकडे अनेक बिमाऱ्या आहेत, अनेक परिस्थिती आहे, पण आपण सुद्धा जेवढं आयुष्य मिळेल त्याच्या सोन्यासारखा संकल्प करणे। भाऊराव पाटलांनी 101 कॉलेजचं शाळेचं पदार्पण केलं, मी 201 संस्था काढावं, त्याच्यापेक्षा अधिकचे काढावं आणि लोकांना, गोरगरिबांना शिक्षण द्यावं, हीच माझी आशा, हीच माझी अपेक्षा। भाऊराव पाटलांची कल्पना घेऊन त्यांचा आज मी अध्ययन करत आहे, पण माझ्या कार्याला मी फक्त स्वतःचाच अध्ययन करून अत्तदीप भव करून मी माझ्या कार्याला सुरू केलं। एक छोटीशी शाळा तुमसरला काढली, तिचं वटवृक्ष झालं, तिच्या घरामध्ये फादर होम म्हणून रूपांतर झालं, पुढे घडीची शाळा, देशातली बौद्ध समाजातली पहिली घडीची शाळा, माझ्या भावानी एक लहानसं प्लॉट होतं, माझ्या भावांचं प्लॉट मी विकत घेतलं 50,000 आणि तिथं आज घडीची शाळा, पहिली बौद्ध समाजाची घडीची शाळा देशातली असावी असं मला वाटतं आहे। पण मित्रांनो, फादर हाऊस बघण्यालायक आहे। हळूहळू 1982 नागपूरमध्ये एक इंग्रजी शाळा काढणे, इंदुताई मेमोरियल कॉन्व्हेंट, लॉर्ड लेडी कॉन्व्हेंट, चिखला माहीन, डोंगरी माहीन, जिकडे तिकडे इंग्रजीचा प्रचार करणे, आज आमच्या शाळेमधून कौतुक गुरुजर नावाचा माझा शिकवलेला विद्यार्थी NASA आहे, सुमती भोयर जज झालेली आहे, चौरे जज झाले, अनेक पूर्व 10,000 विद्यार्थी, इंदुताई मेमोरियल शारीरिक शिक्षण महाविद्यालय 1992 काढलं, शिक्षण सम्राट म्हणून गाजल्या गेलो, त्याचबरोबर राजकारणाकडे लक्ष दिलं, नगरपालिकेला 84 आमदारकीच्या इलेक्शन, ज्यामुळे मी जरी हारलो पण अनेक लोक पडल्या गेले। मग 1989 रिपब्लिकन पार्टीने मला, म्हणजे त्यावेळेचे चंद्रशेखर PM, माजी PM आणि VP सिंग आणि
रामविलास पासवान कस्तुरी साहेबांच्या मदतीने मला तिकीट दिलं. आरपीआ प्रकाश आंबेडकरनी हरवलं. प्रकाश आंबेडकरला बाबासाहेबांच्या आतमधून राग आहे की काय असं लोक बोलतात, पण ते सत्यता मी बघितली आणि आरपीआला खतम करणारा माणूस प्रकाश आंबेडकर आहे असं मला कळलं. प्रकाशनी माझ्याकडून पैसे घेतले, मला आमदारकीची तिकीट दिली. पहिल्यांदा दिली, हत्तीकडून लढलो. दुसऱ्यांदा दिली, चिन्ह बदलला. पण मला प्रकाश आंबेडकरनी आणि भाऊसागरनी हे माझे राग करत गेले. आजी राग करतात याबद्दल मला वाईट वाटते. मी त्यांच्या कधी राग करत नाही, मी कुणाचाही राग करत नाही. माझ्याबद्दल फार वाईट भावना लोकांच्या आहेत, पण मी डगमगलो नाही आणि डगमगणार नाही. मी त्यांच्यावर प्रेम करतो, कारण बुद्धामध्ये कुणावर द्वेष करू नये, प्रेम करावं असं मला वाटतं. आणि मला तिरोड्याच्या इलेक्शनमध्ये एक भारतातून एकच तिकीट रिपब्लिकन पार्टी हरवल्या गेली. आणि शेवटी असे लोक कस्तुरी साहेबाच्या नंतर 8 वर्ष 6 वर्ष